सण आणि त्यांच्या स्वरूपात काळानुसार नेहमीच बदल होत जातात. पण हेच बदल पडद्यावरील कलाकृतींमधून सुद्धा तितक्या संवेदनशीलपणे समोर येणं गरजेचं असतं. दहीहंडी या एकेकाळी गल्लोगल्ली साजरा केल्या जाणाऱ्या सणाला आता ग्लॅमरचं स्वरूप आलंय आणि हे ग्लॅमर रुपेरी पडद्यावर सिनेमांमधून सुद्धा बघायला मिळतं. हमाल दे धमाल या लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत सिनेमातील गोविंदा रे गोपाळा या गाण्यानं त्या काही सर्व तरुणाईला अक्षरशः वेड लावलं. बोल बजरंग बली की जय म्हणत ठेका धरणाऱ्या लक्ष्याला पाहून अनेकांनी नुसत्या गाण्यावरच कित्येक वर्ष ठेका धरला आणि देहभान विसरून सगळेच गोविंदा नाचले सुद्धा. त्यामध्येच राधाचा वेश घेऊन नाचणारी वर्षा उसगावकरनं सुद्धा त्या काळी सगळ्यांना वेड लावलं होतं. पण काळानुसार दहीहंडीचं स्वरूप हे पडद्यावर सुद्धा पालटलं. गेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या स्वप्नील जोशी अभिनीत गोविंदा या सिनेमात एका गोविंदा पथकात असलेल्या युवकाची व्यथा मांडली होती. दहीहंडी पथक, त्यांच्यातलं राजकारण आणि या संपूर्ण खेळाच्या वेडामुळे तरुणाईचं शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष याभोवती या संपूर्ण सिनेमाची कथा फिरली. महत्वाचं म्हणजे पूर्वीच्या संगीतबद्ध गाण्यांची जागा या सिनेमात रिमिक्स गाण्यांनी घेतली. एकूणच उडत्या चालीतल्या या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं, पण दहीहंडीची मजा कुठेतरी मागे राहताना दिसली. त्यानंतर आलेल्या मोरया या अवधूत गुप्तेचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमात सुद्धा दहीहंडीवर एक गाणं चित्रित करण्यात आलं. आला रे आला गोविंदा आला असे बोल असलेलं हे गाणं तरुणाईमध्ये अजूनही लोकप्रिय आहे. पण या गाण्यामध्ये फक्त दहीहंडीची धमाल मस्तीच दिसली नाही, तर त्यामागचं राजकारण सुद्धा बघायला मिळालं. या गाण्याच्या चित्रीकरणात आणि पूर्वीच्या गाण्यांच्या चित्रीकरणात काही अंशी बदल, आणि तो म्हणजे दहीहंडीच्या वेळी नटून थटून राधेच्या वेशात दिसणाऱ्या नायिका या गाण्यामध्ये अगदी साध्या वेशात दिसल्या. त्यानंतर अवधूत गुप्तेनं कान्हा या सिनेमाची निर्मिती केली, ज्यामध्ये त्यानं दहीहंडी गोविंदा पथक दोन पथकांमधले संबंध आणि दहीहंडी भोवतीचं राजकारण या सिनेमातनं दाखवलं. इतकंच नाही तर या सिनेमात महिला दहीहंडी पथकाच्या समस्यांवर सुद्धा भाष्य केलं. यातली फक्त गाणीच तरुणाईला भावली नाहीत, तर या सिनेमातील अनेक संवाद सुद्धा तरुणाईला चांगलेच भावले. आधी फक्त मराठमोळा सण म्हणून सिनेमामध्ये दिसणारा दहीहंडीचा सण मराठी सिनेमातून अधिकाधिक वास्तववादी बनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि प्रेक्षकांना भावला सुद्धा. फक्त याच सिनेमांमध्ये नाही तर टाइमपास, वृंदावन यामध्ये सुद्धा दहीहंडीचा सण साजरा केला गेला. मराठी सिनेसृष्टीनं फक्त सणांमार्फत संस्कृतीच जपली नाही, तर त्यामागचं वास्तव जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, हे मात्र नक्की.